आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूरच्या झेले हायस्कूल मध्ये पहिल्याच दिवशी गोंधळ. मुख्याध्यापिका आकी वाटे यांना विनाकारण कमी केल्याचा परिणाम. जयसिंगपूर येथील बळवंतराव झेले हायस्कूल मध्ये शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ उडाला. मुख्याध्यापिका आकी वाटे यांना विनाकारण कमी केल्याचा जाब विचारत पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी चेअरमन मानगावे यांना घेराव घालत गोंधळ घातला. जयसिंगपूर येथील लट्टे एज्युकेशन सोसायटी संचलित बळवंतराव झेले प्राथमिक शाळेचा आज पहिलाच दिवस होता. यावेळी असंख्य विद्यार्थी आणि पालकांनी हजेरी लावली होती. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी आकिवाटे यांना कोणतेच कारण न देता कमी करण्यात आल्याची माहिती सर्वांना समजली. या घटनेमुळे पालक वर्गातून संताप झाला आणि काही पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी चेअरमन गजकुमार मानगावे यांना घेराव घालत जाब विचारला. यावेळी मोठा गोंधळ हायस्कूलमध्ये सुरू होता. त्यावर चेअरमन मानगावे यांनी वरुण संस्थेकडूनच ही कारवाई झाली असल्याचे सांगितले. पालक आणि सामाजिक कार्यकर्ते त्यामुळे अधिकच संतप्त झाले. सुमारे 3 ते 4 तास ही बाचाबाची सुरू होती. शेवटी चेअरमन मानगावे यांनी सोमवारपर्यंत संस्थेची चर्चा करून आकिवाटे मॅडमना शाळेत रुजू केले जाईल असं आश्वासन दिल्यानंतरच पालक शांत झाले. महानकारी न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे.